नमस्कार मित्रांनो, वायम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सांगणार आहे. ते म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, त्या बांधकाम कामगारांसाठी नोंदणी विशेष म्हणजे त्यांना नोंदणी करायची असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत होतं. त्यानंतर नूतनीकरण करायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत होतं. तर त्यांना ह्या ठिकाणी जाणे येण्यासाठी जो टाईम लागत होता, जास्त वेळ लागत होता. तर अशी जे नवीन अपडेट आलेलं आहे शासनाकडून, जे काही कामगारांसाठी जे काही सेतू केंद्र आहेत ते आणखीन तालुका स्तरावर दिले जाणार आहेत. म्हणजे जे काही बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज लागणार आहे. संपूर्ण बातमी बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जे काही बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच भेटलेलं नाही आणि ज्या बांधकाम कामगारांना आणखीनही कुठल्याही योजनेचा लाभ भेटलेला नाही, अशा सर्व बांधकाम कामगारांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्यांनी नोंदणी करावी लागत होती. तर रोजंदारी जी आहे त्यांचा रोजगार, तर रोजगार जे आहे त्या कामगारांनी असल्याने त्यांचा तो दिवस जो आहे रोजगाराचा त्याचा खाडा पडत होता. म्हणजे त्यांची जी बूड होत होती कामाची, मग त्यांना ते परवडत नव्हतं. त्यामुळं तालुक्याच्या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तुमच्या तालुका स्तरावर जे आहे ते कामगारांचं सेतू केंद्र सुरू होणार आहे. सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कामगारांसाठी राज्यातील 304 सेतू केंद्र सुरू झालेले आहेत. आज राज्यात 358 सेतू केंद्र चालू करावायचे असून यातील 304 सेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन केले आहे, अशी माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश काळे यांनी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेतू केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार संजय राठोड, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते. कामगार मंत्री डॉक्टर खाडे म्हणाले की कामगारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्यांनी या हक्काच्या सेतूमध्ये येऊन नोंदणी किंवा अन्य सुविधा देण्यासाठी हे सेतू केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर मंत्री डॉक्टर खाडे यांनी सांगितले की कामगार न्यायालयातील न्यायाधीशांना वेतनाचा प्रश्न होता, त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून त्यांचा वेतनाचा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडलेला आहे आणि तो मंजूर झाले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी सांगितलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी जायची गरज नाही आहे. कुठलाही तुम्हाला काही अडीअडचण असेल, तुम्ही तुमच्या तालुक्या स्तरावर जे काही सेतू केंद्र उघडणार आहे कामगारांसाठी, त्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुमची जे अडीअडचण आहे, ते काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमचे सांगू शकतात आणि तुम्हाला त्याचं प्रश्न म्हणजे त्याचे तुमचे प्रश्न उत्तर त्या ठिकाणी भेटून जाईल आणि तुमचा अडचणसुद्धा त्या ठिकाणी दूर करून भेटणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने 358 सेतू केंद्रापैकी 304 सेतू केंद्र आज ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे असं डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, कामगारांसाठी अशी महत्त्वाची बातमी होती. मित्रांनो, बांधकाम कामगारांना ही अपडेट कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा आणि असेच बांधकाम कामगारांची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. मित्रांनो, गृहउपयोगी संच कोणाकोणाला भेटलेले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्यांना काही गृहउपयोगी संच म्हणजेच भांड्याच्या वस्तूचा सेट भेटलेला नाही असेसुद्धा या ठिकाणी कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहतात तुम्ही नक्की या ठिकाणी सांगू शकता कमेंटमध्ये. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन ते लिंक आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात आणि तुमचे प्रश्न आमच्यासमोर मांडू शकतात. तर मित्रांनो, भेटत असेल नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.